दारुगढ़ भये दारुगढ़। पदरावरती सरकारीचा मोरनाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। 31 डिसेंबर 2014 आणि आता आपण स्वागतासाठी उत्सुक आहोत ते 1 जानेवारी 2015 आजचा दिवस काही तास राहिलेले आहेत आणि त्यानंतर नवीन वर्ष आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेजण आपण सज्ज झालेले आहोत। बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या, ठरवल्या होत्या प्रत्येकाने, काही ना काही काही जणांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या असतील, तर काही जणांच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टी ज्या ठरवल्या आहेत त्या अजूनही अपूर्ण असतील, तर नवीन वर्षात त्या पूर्ण होत ही प्रार्थना। आणि मावळत्या सूर्याला नमस्कार करत असताना उगवत्या सूर्याचं स्वागत करूया आणि सुरुवात करूया आजच्या भागाला। आज आपण भेटूया ओम साई सोसायटी सेक्टर 1 घनसोली इथल्या प्रांजली शरद कदम या आपल्या वहिनींना। सुरुवात करूया आजच्या गप्पा। नमस्कार 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 सगळ्यांना। धन्यवाद, नमस्कार, थँक्यू थँक्यू, वेलकम। घ्या उखाणा। जुने वर्ष सरले, होणार नवीन वर्षाची सुरुवात, शरदरावांचं नाव घेते नवीन वर्षाचं स्वागत करायला आदेश भाऊजी आले घरात। अरे वा 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 वा, थँक्यू थँक्यू, द्या ओळख करू। हे माझे मिस्टर, नमस्कार। हा मुलगा, बर। आई, नमस्कार आई। पप्पा, या वहिनी, नमस्कार। आणि ही ननंद, नमस्कार नमस्कार। आणि हे सगळं आमचं सोसायटीचं, नमस्कार सगळ्यांना नमस्कार। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। सुखदुःखाच्या लाटेने भरले माझे सरोवर, आयुष्याचा संसार केला मी दिनकरावांच्या बरोबर। संपले 2014 आले 2015, संजय पाटलांचं नाव घेऊन घरी नवीन वर्ष साजरा। नमस्कार नमस्कार। कुठलं बालपण तुमचं? नाशिक। नाशिकला कुठे? सातपूर कॉलनी। तिथेच गेलं बालपण सगळं? हो। तिथे कोण असतं मग? आई पप्पा। अजून तिथेच आहेत? हो। आणि तुम्ही किती जण घरी? मी आणि मला दोन भाऊ। नमस्कार नमस्कार। तुम्ही काय करता? मी इथे भारत पेट्रोलियमला आहे, नोकरी करतो। आणि तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यातील बेटावत म्हणून गाव आहे। बेटावत? बेटावत, बर। तिथे माझं बालपण गेलं। आता मुंबईमध्ये मला 5 वर्ष झाली येऊन। मग इथे कधी आलात घनसोलीत? घनसोलीला इथे 5 वर्षापासून इथेच आहे मी, इथेच राहतो। हो हो हो। बर, मला सांगा लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे। कसं काय? माझी मावस बहीण आहे ना। मावस बहिणीने सांगितलं? हो। काय सांगितलं? माझी बहीण आहे लग्नाची असं सांगितलं। यांची मावस बहीण तुम्हाला कुठे भेटली? ऍक्च्युली ते आमच्या नातेवाईकांमध्ये दिलेली, त्याच्यामुळे मग ते कॉन्टॅक्ट आले। मग तिने त्यांनी सांगितलं मला की माझी एक मावस बहीण नाशिकमध्ये आहे आणि तुम्ही कधी लग्न करणार वगैरे, असं त्यांनी मला तेव्हा विचारलेलं। कारण मी तेव्हा शिकत होतो, इंजिनिअरिंगला डिप्लोमा लावतो, इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होतो। म्हटलं मी तर अजून 2 वर्ष नाही करणार, म्हणे ठीक आहे पण आहे म्हणे तुम्ही लक्षात असू द्या, म्हटलं ठीक आहे। मग असं झाल्यानंतर मग त्यांनी तिकडे पण सजेस्ट केलं नाशिकला, मग असं करून मग तिचे काका बघितलं कुठे एकमेकांना? नाशिक। नाशिकमध्ये तुम्ही गेले होते? हो हो हो। का मुलगी? मुलगी लगेच पसंत पडली? पसंत म्हणजे मला तर ऍक्च्युली फक्त तिचे डोळे खूप आवडले। एक गाणं म्हणा ना डोळ्यावर।
डोळे हे जुलमी गळे पण काय डोळे हे जुलमी गळे डोळे हे जुलमी गळे अच्छा तुम्ही डोळे बघितले आणि लगेच होकार दिला ऍक्च्युअली मला त्याच्यामुळेच मी कारण ती ना अगोदर एवढी बारीक होती ना खूपच म्हणजे घरच्यांनाही अरे एवढी बारीक प्रत्येक जण तिला म्हणायचं म्हणजे इवन आई किंवा माझे नातेवाईक वगैरे की एवढी बारीक कशी आणि याला कशी आवडली हे पण एक आहे पण मला जे आवडलं मी कसं त्यांना एक काय होत तुम्ही का पसंत केलं त्यांना स्वभाव वगैरे छान आहे त्यांचा स्वभाव चांगला आहे का बरोबर मग लग्न झाल्यानंतर लगेच घणसोलीतच आलं नाही ऍक्च्युली मी जळगावला जॉब केला तिथे 3 वर्ष नंतर दौंडला केला नंतर नाशिकला 1 वर्ष केला नंतर भोईसरला केला नंतर आता मुंबईमध्ये मग तेव्हापासून तुम्ही हे जिथे जिथे तिथे तिथे तुम्ही गेलात की तुम्ही नाशिकला होता नाही मी त्यांच्या बरोबर होते त्यांच्या बरोबर बॅग भरूनच ठेवली हो ना कसा आहे स्वभाव आमच्या वहिनींचा स्वभाव खूप चांगला आहे तिचा पण थोडस असं स्लो काम करते म्हणजे म्हणजे हळूहळू म्हणजे कसं आता चहा सोबत पिल्यानंतर कप ठेवणार ती बघणार सगळं हे करणार नाही सांगा 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 बोला 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 आणि नंतर कसं करणार विसरून जाणार तिथेच कप मग नंतर थोड्या वेळाने मला तो कप आत नेऊन ठेवावा लागणार हे म्हणजे मॅक्झिमम एवढे तिथं ते असतं काय हो काय म्हणताय बरं हे सांगायला लागल्यावर तुम्ही गप्प गप्प ते सगळं सांगतात ना मग सांगायला नको होतं त्यांनी चहाच नको होतं माझं सगळ्यांना माहित पडलं आता सगळ्यांना कळलं चहाच कळलं का आणि असं हे नाही सिन्सिअर म्हणजे कामं स्लोचं आहे पण एक सिन्सिअरिटी जी असते ना की थोडंसं वस्तू जाग कारण घरामध्ये पण वस्तू काम झालं तिथेच ठेवणार बघा केवढं बोलताय बघा ना केवढं हे घ्या उचला पण आई बाबा आता कुठे असतात नाशिकला आज आलेत हो कुठे आहेत ते आई आई नमस्कार काय सांगा जरा जावयाबद्दल बोला ना जावई चांगले आहेत एकदम स्वभाव चांगला आहे जावयांचा हो का जावयाचं चांगलं आहे मुलगी मुलगी पण चांगला स्वभाव आहे तिचा पण एकदम हो बर घाबरते तेवढं डेअरिंग नाही पाल दिसली तरी घाबरते झुरळ दिसलं तरी घाबरते तुम्ही पालीला घाबरता ही बघा इथेच आली आहे आली तर काय कराल उठून पळेल आणि झुरळ आलं तर झुरळ आलं तर खालून चालला जाईल ना आता झुरळ वगैरे नका देऊ एक मिनिट नाही वहिनी बघा ना कसं हे उडणार आहे उडणार बघा ना अरे एवढं काय एवढं प्रेमान अरे पळतय 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 यांच्या हातात यांच्या हातात तर मी टाकलं झुरळाला इतकं का घाबरता वहिनी भीती वाटते त्याला बघून 31 डिसेंबर 2014 बरोबर आणि आता 15 येणार आहे 15 या वर्षामध्ये कसं गेलं हे वर्ष आणि कुठल्या गोष्टी करायच्या राहून गेल्या वर्ष एकदम छान गेलं छान गेलं छान गेलं मग पुढच्या वर्षी काय करायचं ठरवलंय का काही संकल्प आहे का नवीन घर घ्यायचंय नवीन घर घ्यायचंय काय हो मुंबईमध्ये घर घ्यायचंय मुंबईत घर घ्यायचंय म्हणजे नवी मुंबई चला नवी मुंबईमध्ये अजून एक मोठं घर घ्यायचंय असा विचार आहे त्यांचा त्या तुमचे संकल्पना किंवा तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण हो आणि त्याचबरोबर या खेळाला सुरुवात करूया हा वजन आहे किती सांगू तुम्ही सांगा 450 ग्रॅम चला वेळ सुरू झालं सेकंद झाली 1.5 मिनिट राहिलेलं आहे 40 50 1 मिनिट पूर्ण झालं 1 मिनिट राहिलेलं आहे तीस सेकंद राहिली अभिनंदन 1 2 3 4 5
सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा आणि ही चौदा हे एकच बघडलं ना तुम्ही दोन आहे बरोबर चौदा संपलेला आहे ना म्हणून चौदा वस्तू 14 × 2 = 2800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं अभिनंदन एरवी शांत असणाऱ्या वहिनी जरा इकडे तिकडे झाल्याबरोबर बघितलं का एक राहिलं स्वागत नमस्कार बर तुम्ही सांगा मिस्टरांनी स्वभाव कुठला बदल केला पाहिजे पटकन चिडतात ना ते थोडं कमी करायला पाहिजे पटकन चिडतात पटकन तुमच्यावर चिडतात हो माझ्यावर काय असं करता कारण ते चिडायसारखं वागते ना त्यावेळेस मला सगळं त्याच बरं तुम्ही सांगा आमच्या वहिनीने काय स्वभाव स्वभावामध्ये तिने बदल म्हणजे तसा काहीच करायची गरज नाहीये कारण तिचा स्वभाव खूपच छान आहे तुम्ही चिडत राहा हे बरं चाललंय तुमचं बरं तुम्ही सगळेजण या दोघांना ओळखता आता यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला ऐकायचंय दे आर मेड फॉर ईच अदर बिकॉज त्यांचं अंडरस्टँडिंग एवढं छान आहे आणि ते दोघं जण आहेत ना एकमेकांवर ते खूप विश्वास करून खूप छान वागतात सो आय लाईक द कपल्स व्हेरी मच थँक्यू अजून कोण बोलणार मला माझी बहिणी आहे पण मला अगदी मोठ्या बहिणीसारखी आणि एक अतिशय एकदम छान अशी मला एकदम जिवलग मैत्रीण मिळाली आहे त्यांचा स्वभाव एकदम छान आहे आणि एकदम फ्रेंडली वागतात त्या त्यामुळे मला भाऊ आणि त्या बहिणी दोघं खूप आवडतात वा अजून कोण बोलणार तुम्ही बोला आमच्या सोसायटीत ते 5 वर्ष झाल्या राहतात 5 वर्ष सोसायटीत राहतात आमच्या रूम मध्ये राहतात ते आणि पण असं स्वभाव नाही की भाडोत्रे आहेत आणि आम्ही मालक असं पण घरातल्या सारखं एकदम स्वभाव त्यांचा मन मिळाव आहे आणि मुलं पण सगळी व्यवस्थित आता चालले पुढच्या वर्षी मोठ्या घरातले आणखी कोण बोलणार इथे कोण बोलणार आहे तुमच्या पैकी बोला त्या खूप मन मिळाव आहेत हसरा स्वभाव आहे त्यांचा कुठे राहता तुम्ही मी इथेच राहते इथे का बाजूला घरातला आवाज बाहेर येतो नाही नाही यांचा नाही तुमचा विचारतोय काय माहिती नाही अजून कोण बोलणार आहे खूप सुंदर रांगोळी काढतात त्यांची रांगोळी मला खूप आवडते आणि त्या प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला आमच्या सोसायटीचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी त्या रांगोळी काढतात आणि ती आम्हाला खूप आवडते त्यांची रांगोळी वा 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 तुम्ही कधी शिकण्याचा प्रयत्न नाही करत हा मी त्यांच्याकडे शिकले सुद्धा शिकताय ना व्हेरी गुड तुम्ही पण काढा मी पण त्यांच्यासोबत काढते ना प्रत्येक वर्षी काढते म्हणजे रांगोळी काढायची नाहीये या गप्पा कधी न संपणाऱ्या पण आता या ठिकाणी हे दोघे अभिनय करणार आणि अभिनय करून हे सगळेजण म्हणजे नातेवाईक शेजारी आप्तेष्ट सगळे इकडे जमलेले आहेत ते बक्षीस मिळवून देणार का ते बघूया मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय ओठांची हालचाल करायची नाही वेळ सुरू झाली बोलताय कोणी सांगितलं कोणी ओळखलं अभिनंदन झी मराठी कडून मोत्याचे आता गाणं वेळ सुरू झाली किती सांगू मी सांगू म्हणा अभिनंदन झी मराठी करून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले अभिनंदन म्हण ओळखा म्हण हा बोलायचं नाही वेळ सुरू झाली शब्द दुसरा तुम्हाला तुला 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 दहा नऊ आठ सात सहा पाच चार
वेळ संपली. हात दाखवून अवलक्षण. आणि आता सुद्धा तेच झालं, हात दाखवूनच अवलक्षण झालं. आणि आता एक नाव आपल्याला जाहीर करायचंय. 31 डिसेंबर निमित्त हा अचानक महागर्दीत झालेला आजचा भाग, तर बघूया आता कुणाचं नाव जाहीर होणार. तू ये 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 नाव सांग बाळा. जय. जय. संपूर्ण नाव सांग. जय सरसिका. हे घ्या. नाव सांग बाळा. जय. जय. हा कुठे राहतो तू? घरी. घरात राहतो. बाकीचे काय गोठ्यात राहतात? कुठे घर तुझं? लांब तिकडे. तिकडे आहे. बर. आता इकडे कोण कोण आहे घरातलं तुझं? आई आली आहे. कुठे आई? आई कुठे? घरात. घरात आहे. आणि बाबा? बाबा पण घरात आहेत. बरोबर. शुभेच्छा. हा तुला घेतली एक चिठ्ठी काढ. जरा खालची खालची काढ, खालची वरती नको, आईची येईल नाही. दे. नाव आहे स्वाती वाकले. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. स्वाती विठ्ठल बाकले. कुठे राहता तुम्ही? इथे सेक्टर 1 रॉयल रेसिडेन्सी. बर. मग आता घरातलं कोण आहे तुमच्याकडे? इथे कोण आहे घरातलं? माझा मुलगा आहे. कुठे आहे? बोलवा ना. नाव काय त्याचं? विराज बाकले. हात मारा. विराज. हा विराज, बाबांना बोलव. कुठे विराज? हा इकडे. ये ना बाळा. आईचं नाव जाहीर झालंय, कसं वाटतंय तुला? चांगलं. चांगलं. बर. कितवीत आहेस तू? 4th. अभ्यास करतो. गुड. मग आता काय पुढच्या वर्षी नवीन वर्षात काय करायचं ठरवलंयस? अभ्यासच. अरे वा, या वर्षी नाही केला? केला. पुढच्या वर्षी हा अभ्यास करणार आहे. तुला शुभेच्छा. घ्या उखाणा. घ्या. 1 निरंजन, 2 वाती, विठ्ठलराव पती, मी सौभाग्यवती. वा 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 वा, छान छान. टाळ्या वाजवून शुभेच्छा दिलेल्या आहेत सगळ्यांनी. आणि आता कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार आहोत. हॅपी न्यू इयर 2015 स्वागत करणार आहोत. आणि हे स्वागत करत असताना स्माइली चेंडूच्या पाठीमागे एक एक अक्षर आहे. आणि ती सगळी अक्षरं ठेवून हॅपी न्यू इयर अशा शुभेच्छा देणार आहेत या दोन्ही वहिनी. पण या दोघींपैकी कॅमेऱ्याच्या दिशेने हॅपी न्यू इयर शुभेच्छा सगळ्यात आधी बरोबर ज्या वहिनी देणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैसा. 1 2 3 वेळ सुरू झाली. चला. लवकर. आजपर्यंत मिस्टर म्हणत होते की त्या हळूहळू काम करतात, तुम्ही घरात रोज खेळ ठेवा, बघा कशा वेगाने खेळतो. झी मराठी कडून ही भेटवस्तू
छोट्या माकलेंसाठी ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. उपविजेत्या ठरल्या बाकले वहिनी त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कदम वहिनी. कदम वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. ओम साई सहकारी गृहनिर्माण संस्था घणसोली या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. नवीन वर्षात तुमच्या मनातले सगळे संकल्प पूर्ण होत. एस एल विजन प्रस्तुत नीना राऊत फिल्म्स निर्मित लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. आणि हा चित्रपट प्रदर्शित होत असतानाच या चित्रपटाच्या विषयाच्या निमित्तानं अभिनेते सुबोध भावे ज्यांनी टिळक साकारलेले आहेत त्यांच्याशी साधलेला संवाद आणि गप्पा होम मिनिस्टरच्या विशेष भागात पाहायला विसरू नका. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 तारीखला आणि 2 जानेवारी 2015 या दिवशी फक्त झी मराठीवर. तेव्हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या वर्षात. नमस्कार.